बऱ्याच वेळेला सतत उन्हात काम केल्यामुळे किंवा उन्हात गेल्यामुळे आपली पाठ काळी पडते, त्याबरोबरच मान हातपायही काळे पडतात। अशा वेळेला आपण घरच्या घरी कोणता नैसर्गिक उपाय करू शकतो ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे। तसेच तुमच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स असतील, काळे डाग असतील, तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता। आता हा उपाय करण्यासाठी फक्त 3 गोष्टींची आवश्यकता आहे। उपाय सांगण्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आपल्या चॅनलवर आलेले व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिले पाहायला मिळतील। या उपायासाठी आपल्याला लागणार आहे 1 चमचा हळद, जी आपल्या सगळ्यांच्या घरात सहज उपलब्ध असते। हळद ही अँटीबॅक्टेरियल असते, तसेच काळा पडलेला आपला जो रंग आहे तो उजळण्यासाठी हळद मदत करते। त्यानंतर दुसरी वस्तू आपण यामध्ये टाकणार आहोत ती म्हणजे 1 चमचा मध। मधामुळे आपल्या त्वचेवर एक वेगळ्या प्रकारची चमक येते, तसेच आपल्याला जर पिंपल्स असतील, काळे डाग असतील तर तेही निघून जातात। आणि तिसरी आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे गुलाबजल। काळी पडलेली त्वचा पुन्हा पूर्ववत करण्यासाठी किंवा उजळवण्यासाठी गुलाबजल खूपच फायदेशीर आहे। इथे मी 1 चमचा गुलाबजलचा वापर केलेला आहे। तुम्ही जास्त प्रमाणातही गुलाबजलचा वापर करू शकता। आता या तिन्ही वस्तू आपल्याला व्यवस्थितपणे एकजीव करायच्या आहेत। आता हे जे मिश्रण तयार झालेलं आहे ते आपल्याला लावण्यापूर्वी आपले हातपाय किंवा आपली पाठ स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला हे मिश्रण आपल्या पाठीवर अप्लाय करायचं आहे आणि हे मिश्रण लावल्यानंतर ते पाठीला किंवा हातपायांना किंवा काळ्या पडलेल्या मानेला 10 मिनटं तसेच ठेवून द्यायचे आहे। आता समजा तुमचा हा पाठीचा भाग आहे तर या पद्धतीने आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये हे मिश्रण लावायचं आहे। पहिल्या वापरातच तुम्हाला याचा फरक जाणवेल। जर पाठ किंवा मान जास्त प्रमाणामध्ये काळी पडली असेल तर आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उपाय तुम्हाला करावा लागेल। अगदी काळीकुट्ट झालेली पाठ किंवा काळीकुट्ट झालेली मानही या उपायाने सहज आपल्याला उजळ करता येऊ शकते। त्याचप्रमाणे हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावरही अप्लाय करू शकता पिंपल्ससाठी, तर हा जो उपाय आहे तो खूप फायदेशीर आहे। फक्त तुम्ही एकदा हा उपाय करून पहा, वारंवार तुम्ही हा उपाय कराल। आपल्या स्किनमध्ये झालेला बदल आपल्याला 10 ते 15 मिनटातच जाणवू लागेल। खूप सोपा उपाय आहे हा। अगदी नैसर्गिक पद्धतीने आपण काळ्या पडलेल्या त्वचेला उजळवण्याचं काम या उपायाने करू शकतो। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो, जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद।